हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. तर तुमच्या पूनमताई का झंपर शिवायचं काम चाललंय बर का. दमून दमून गेले भाऊ बहिणींनो. तर म्हणलं आता चला जेवण करायचंय. अजून भूक लागली. आता 2 वाजत आल्या. सकाळी चहा पिवली त्याच्यावर काय अजून आंघोळ करून चहा पिऊन जी झेंपर शिवाय बसली ते अजून काही हे केलं नाही. काय म्हणतात का नाही आता जेवायचंय. हे काय भूक लागली सगळी जेवायची तयारी चालल्या. ती मीच राहिली जेवायची. चला जेवायला. सगळ्या भाऊ बहिणींचं झालं का नाही जेवण. तुमच्या पूनम ताईचं तर नाही झालं अजून. तुमच्या दाजीला पियाला आणायला जायचंय. लग्नाची गडबड काय करावं काय नाही समजाना झालंय भाऊ बहिणींनो. लय वैतागून गेल्यावाने गेलाय जीव. अजून इथं मिशनी अजून मशनीवर इथं झेंपर पडल्या शिवायचं. किती आहे तर अजून तिकडं बी आहे तर मस्त लय आहे तर झेंपर. पण चलो चला आता चलूच म्हणती. चला चला जेवण करते. आता पिया वाट बघत असल तिकडं. यांच चाललंय जेवण. मी बसते आता ह्याच जेवायला. भूक लागली आता मला. वाडा पुरवा शिवण नाही ना मग बस झाले. ह्यातच ठेवायची भाकर. कशाला 500 भांडी भरवायची. आत रात्रीचं कारण वाटण्याच तीच घेतलं आपण. आता चला भाऊ बहिणींना जेवायला. देवण वालाची शेंग केली. वालाची लग्नाला जायचंय तर तरी राहील का तांदूळ. करवली आहेच ना जणू. सहन नाही गाडीत बसले. हा दुखणं बाहेर मग जायचं का ठेवून येत. वाला शेंगण जेवायची वाखर आणि वाटणच घालवत दाखवते तुम्हाला. भूक लागली रे. जेवाय चला सगळ्यांनी. लय दिवसातून आज बेताचा येडीव काढतीय. खाना पोरी आज माझ काल्याच काम दाजींनी घेतलंय हातात. म्हणलं आपला आधी नंबर मारा. तुमचं दाजी काला करून खाते तयार. आज मी काला नाही खात. कस काय भाऊ बहिणीनं वालाची शेंग. जेवलं की लगेच कपडे शिवाय बसणार. हा लाईट गेली होती शनिवार लाईट गेली.
आज फक्त येऊ नाही आज बी उरकल म्हणून गॅरंटी कमी आहे ना त्याच्यामुळे आज बी नाही लागणार तिकडे जाऊ शकत मी माहेराला डीम राहते ते म्हणून ब्लाउज उरकानावर शिवायचं आणि पियाचं पेपर आज संपलं मग तुमचं दाजी पियाला आणायला ते काय गडबडीत चाललंय काम त्यांचं मग काय आज डोक्याला काळा करायचं वाईट दाजी लग्नात कसं दिसलं पाहिजे मग तुमचं दाजी काय पिलू बरोबर बोलणं झालं का मॅडम सगळं बोलले फक्त मी मॅडमला सांगितलं काय म्हणते मॅडम अर्ज द्यावा लागेल अर्ज तेव्हाच लागते म्हणता म्हणता लगीन आलो उशिरा धरला असत ती परवाडला असत उशिरा धरत होत तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की इतक्या उशिरा नका धरू लवकरच करून टाका होय बरोबर आहे त्यांच मार्च महिन्यात धरायचं होत काय बदलतात लोक ना आलं गडून करून टाकायचं होय बाबा म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असा असतं की लोक जमलं की लगेच करून टाकतात गाय गडबड करीत नाही म्हणजे गाय गडबड करतात चार दिवस राहिलेत लग्नाला तरी आपण अजून इथंच आहे कांदा देते इकडे आता आपल्याला कस पुरीची शाळा पुरीच्या शाळेमुळे हलता येणार ना आता पिलो आणि यायचं त्याला हॉस्टेल वरनं सुट्टी काढून आणायची आणि त्याच पेपर चालू होत आता मी म्हणतो दोन दिवस जरी आधी आपण तिकडे गेलो असत तर परत इकडे यावाच लागला असत ना हेलपाडा पूर्णची शाळा बोलून तर लगेच जाता येत नाही ना मी ओळखी तो पुन्हा माझा जा
ولا سنكس كذا دي غاز كامل تون هلا بعده جالة مست زاري وارسي ماذا سر زرا زرا 5 منٹ بستو ما دا گاڑی چلا تے من لے ہم دو پوڑ دکن من دکتے ما دے دکتے ہوئے आता मस्त ठरलो होतं बरं का भाव ना बहिणी ना जाता जाता सलाईन लावायची तिला दवाखान्यात म्हणजे कसं आहे लग्नात अडचण येणार नाही तोंडतोंड उड्या मारी सलाईन लावायचं होतं एक दोन सलाईन म्हणलं लावा पिलो लहान आहे जाता काय करायचं हिला सलाईन लावू तिथं दवाखान्यात आणि तोपर्यंत मी घेऊन येईन पिलोला पण आता काय झालं सारी गडबडच झाली कपडे शिवाच्या ब्लाऊज राहिल्यात तिथं उरकलं पाहिजे ना आणि त्याचं आज शनिवार लाईट जाते सारखी कंटिन्यू जर लाईट जर फुल असली ना आपल्याकडे म्हणजे दोन तीन दिवसात तिचं ब्लाऊज बी सगळं शिवून झालं असतं पण आता काय आहे त्यांनी टाइम लागलाय सगळं शिवायचं ना तिथून आणल्या आणल्या लगेच मेहंदी आहे का ती मेहंदी आणलेली लावा लागेल मला मला तो अयो लई जेवलो बाबा आपण सोन्याला वाफे टाका तुम्ही जा ना जायची तर कुठं बाहेर चालले ना म्हणजे जायची अपूर्वा इथ काय घ्यायच तुला अजून ठेवायची मी ठेवून देऊन द्या दे तिला बाखर दे दी जेवणाची भाकर तर सवय नाही आपल्याला बरं का पहिल्यापासून दाजीला पण दोन दिवस झाला चांगला तडाखा त्याच्यावर देऊ का ठेवून आता सपक लागते ना जेवणाची भाकर पण जेवणाची भाकरीशिवाय खाणं नाही शिवा अपूर्वा ती भांडी नेऊन तिकडे लगेच घासून टाक पाणी भरलेले तिथं ठेवूच नको झाड जोडून काढ चांगलं चकाले गेलं नी ती भांडी तिकडे घासून टाक लगेच
जीवती तरी चक्कर येते मला. मग कशाचा प्रॉब्लेम म्हणावं लागेल आता? काय माहिती आता, जेवण केली केलं तरी बेजर चक्कर येते म्हणल्यानंतर. मग जेवण कराय बसली तरी थरथर हात पाय कापते का? जड येत आहे, रक्त पुरवठा कमी. बसला गेला, बरला ना. पण फुल भरती जे करून अडचण नाही यावी अशी. एकदा ब्लाऊज शिवायला बसलं की बसलं, स्वतःकडे पर्यंत बंद होत नाही. वाला शेंगाचं कारण भारी झालं. नुसतं तेल मीठ चटणी टाकून केलं आवरलं. माझं पोट भरलं मी भाकरला का एक कारण का एक भाकर चोरून खाल्ली येत नाही गेलं जाय पिलूला घेऊन व्या जायचं येत काय उरका तुमच उरको जाऊ द्या बाबा बहिणी आता त्यांना. मग काय माझ बी झालं जेवण. पिलूला घेऊन येत जाऊन पटकी ना.